अपर्णास किचनमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत। चला तर मग अशा मऊ लुसलुशीत चपाती आपण कशी बनवायची हे पाहूया। या ठिकाणी पीठ भिजवण्यासाठी मी एक परात घेतली आहे व यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी माझं बारीक दळलेलं पीठ आहे। जर तुमच्याकडे बारीक दळलेलं पीठ नसेल तर तुम्ही ते चाळून घेऊ शकता व किती आपल्याला चपात्या करायच्यात अशा हाताच्या साह्याने आपला अंदाज घेऊन पीठ घ्यायचं, म्हणजे तेवढ्या चपात्या आपल्या बनतील। आता यामध्ये आपण मीठ घालूया। चवीनुसार कणकेत व्यवस्थित मीठ असावं म्हणजे आपल्या चपात्या ह्या चवदार बनतात। या ठिकाणी मीठ घातल्याच्या नंतर आपण छानपैकी ही कणिक मिक्स करून घेऊया। मिक्स केल्याच्या नंतर या ठिकाणी मी कणिक भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण कणकेचा गोळा बनवणार आहोत। पाणी हे जास्तीचं घालायचं नाही आहे, थोडं थोडंच पाणी घालून मी या ठिकाणी थोडा घट्टसरच गोळा बनवणार आहे। अगोदर जर आपल्या चपात्या व्यवस्थित बनवायच्या असतील तर कणिक भिजवणे हे खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आता घट्टसरच कणिक मी भिजवून अगोदर घेतेय। तुम्ही पाहू शकता घट्टसर गोळा झाल्याच्या नंतर मी याच्यामध्येच थोडं थोडंसं पाणी घेऊन हा गोळा मी एकदम मऊसर करणार आहे। लागेल असं आपल्याला कणिक ही शक्यतो चपात्याची हलकीशी थोडीशी पातळ असावी, जास्त घट्टही असता कामा नये। आता थोडं थोडं पाणी घेऊन ही व्यवस्थित अशी कणिक माझी भिजवून झालेली आहे। आता हा गोळा या ठिकाणी पहा व्यवस्थित असा मस्त मी भिजवलेला आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून त्याला मऊ करून घेऊया, म्हणजे आपल्या चपात्या खूप छान मऊसर अशा बनतील। खूप सारं अगोदर पाणी न घालता नंतर थोडं थोडंसं पाणी घालूनच कणिक जर व्यवस्थित भिजवली तर तुमची कणिक ही जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही। 1 ते 5 ते 10 मिनिट तुम्ही ठेवली आणि लगेच चपात्या बनवल्या तर खूप छान अशा चपात्या बनतील। तर या ठिकाणी आता हा कणकेचा गोळा व्यवस्थित असा आपला मळून झालेला आहे। तुम्ही हा कणकेचा गोळा वेगळ्या भांड्यात ठेवू शकता। आता या ठिकाणी मी ह्या परातीमध्येच ठेवते कारण मला चपात्या झाल्यानंतर यामध्येच भाकरी बनवायची असते, म्हणून मी हा गोळा याच्यातच आता 10 मिनिटासाठी ठेवते व आपण यानंतर भाजीची वगैरे तयारी करू शकतो। ही कणिक आपली व्यवस्थित रेडी आहे। आता या ठिकाणी कणिक भिजवून आपले 10 मिनिट झालेले आहेत। 10 ते 15 मिनिट भिजवली तर खूप छान अशी कणिक भिजते। आता या ठिकाणी आता आपण चपात्या करणार आहोत, त्यासाठी आधी सर्वप्रथम हा गॅस चालू करूया आपण। आता एक कणिक थोडस तेल लावून त्याला आपण थोडीशी मऊ करून घेऊया, म्हणजे आपल्या हातालाही चिकटणार नाहीये। तेल लावून मऊ करून झालेली आहे। मी आज या ठिकाणी 3 प्रकारचे उंडे करून दाखवणार आहे। तर 3 प्रकारचे उंडे बनवून कशा पद्धतीने मऊ लुसलुशीत चपाती बनवायची हे दाखवणार आहे। आता सर्वप्रथम तुम्हाला चपाती ही छोटी मोठी कशी बनवायची त्या आकाराचा तुम्ही उंडा घेऊ शकता। मी या ठिकाणी मीडियम साईजची, जास्त मोठी नाही आणि छोटी नाही, अशी चपाती बनवणार आहे। या ठिकाणी सर्वप्रथम अशा पद्धतीने छोटी साईजची एक अशी चपाती लाटून घ्यायची व त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं। जास्तही तेल लावण्याची गरज नाही आहे व ही त्याच हाताचं तेलकट असतं, अशा पद्धतीने ही लावून त्याच्या आतमध्ये पीठ घातलं तरी चालेल। रेग्युलर मी हे अशा पद्धतीची चपाती बनवते। एकदा पीठात घेऊन छान अशी लाटून घ्यायची अलगद हाताने, जास्त वरतून पीठही लावण्याची गरज नाहीये। चपाती देखील पुरणपोळी सारखीच ती साईडचे काठ लाटायचे, म्हणजे आपली चपाती ही छान पातळसर बनते व काठात ती जाड होत नाही। थोडस पीठ हवं असेल तर अशा पद्धतीने थोडस पीठ घ्या, म्हणजे जास्त साईडने देखील आपलं पीठ हे सांडणार नाहीये। या ठिकाणी चपाती आपली छान अशी लाटून झालेली आहे। या ठिकाणी तवा आपला गरम झालेला आहे। सर्वप्रथम पहिली चपाती भाजण्यासाठी थोडस तव्यावरती तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तेल ही आपली चपाती ही तव्याला चिकटणार नाहीये।
अशा पद्धतीने तेल टाकून मी याच्यावर पहिली चपाती भाजून घेते. आता या ठिकाणी चपातीवरती छोटे छोटे बबल्स आलेले आहेत, तेव्हा आपण ही चपाती आपली ही पलटी करून घ्यायची आहे. छोटे छोटे बबल्स आले की तिला आता छानपैकी असे मस्त भाजून घेऊया. आता खालच्या साईडनं देखील थोडी भाजली असेल, तिची अशी पलटी करून घ्यायची. एक दोन वेळा छान भाजल्याच्या नंतर तेल लावा. जर लवकर तेल लावलं तर काय होतं, चपाती कुठे भाजली आणि कुठे कच्ची राहिली हे कळत नाही आहे. त्यामुळे आता दोनदा मी पलटी करून झाली छान चपाती. त्याला थोडंसं हलकंसं आपण तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल लावा किंवा तूप लावलं तरी देखील चालेल. मस्त अशी टम आपली चपाती फुगलेली आहे. या छान तुमच्याकडे जर गव्हाळ आवडत असतील भाजलेल्या किंवा जास्त डागललेल्या तर अशा पद्धतीची तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता. ही होती चार घडीची चपाती. आता साईडचे काठे अशा पद्धतीने मी याच्यामध्ये उलट न ठेवून हे साईडचे काठ मी भाजून घेते. आता हे काठ राहिलेले आहेत भाजायचे, तर याला काय करायचं, अशा पद्धतीने हे मध्ये उलट न ठेवून दुमती जर केली चपाती तर छान अशी आपली चव बाजूने मस्त चपाती भाजली जाते. काठ पूर्ण आता छान असे भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. मी अशा पद्धतीचा टोपलं घेतलेलं आहे व या टोपल्यामध्येच ही चपाती अशा दुमती ठेवली आहे. आणि जर संध्या हे छान मस्त झाकून याच्यावरती थंड झाल्याच्यानंतर ताट ठेवलं तर संध्याकाळपर्यंत या चपात्या खूप छान अशा मऊ राहतात. ठिकाणी मी हे दुसऱ्या टाईपचा उंडा करून चपाती बनवणार आहे. म्हणजे तीन टाईपच्या वेगवेगळे उंडे बनवून आपण चपाती कशी बनवायची हे दाखवते. या ठिकाणी या चपातीला देखील अशाच पद्धतीने गोल छोटीशी अशी चपाती लाटून घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून घ्यायचंय. तेल लावल्याच्या नंतर थोडंसं असं पीठ घालूया याच्यामध्ये व याचे अशा पद्धतीने गोल गोल याला छान अशा मिऱ्या करायच्या. या अशा पद्धतीने जसं पुरणाचं आपण करतो अशा पद्धतीने गोल करून, ही देखील खूप सोपी पद्धत आहे चपाती बनवण्याची. ज्यांना चार घडीच्या येत नसतील त्यांनी अशा पद्धतीच्या बनवल्या तरी देखील चालेल. आता हिला आपण गोल अशी लाटून घेऊया. आता तिसऱ्या टाईपचा उंडा हा अशा पद्धतीने मी करून दाखवते. तीन प्रकारे तुम्ही उंडा बनवून अशा पद्धतीची चपाती छान अशी बनवू शकता. या ठिकाणी पहा, आता हा उंडा गोल न करता आपण याला अशा पद्धतीचा त्याचा पुढे रोल बनवणार आहे. म्हणजे असे साईजचा तो समोर हे करायचं आहे, त्याला पसरवायचं आहे आणि त्याला असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याच्या नंतर याच्यात देखील थोडंसं असं पीठ टाकून घ्यायचं व मधोमध दोन बोटाने अशा पद्धतीने याला मधोमध पुश करायचं. नंतर ही बाजू ह्याच्यावरती घालायची व ह्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. ही आहे तिसऱ्या टाईपची चपातीचा उंडा. आता याची आपण चपाती लाटून घेऊया. या ठिकाणी आपण जी पहिली चार घडीची चपाती लाटली आहे तशाच पद्धतीच्या या दोन्ही उंड्याच्या चपात्या छान अशा पातळ लाटून घ्यायच्या व त्या देखील अशाच पद्धतीने मस्त खरपूस अशा गव्हाळ तेल लावून मस्त भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या खूप छान दोन्हीही घडीच्या चपाती देखील खूप मस्त अशी बनते. तर अशा पद्धतीचे उंडे बनवून किंवा इतकी छान अशी कणिक भिजवून जर तुम्ही अशा पद्धतीचे दररोज जेवणासाठी चपाती ही नक्कीच बनवू शकता. या ठिकाणी पाहता ही चार घडीची चपाती असो किंवा दोन घडीची चपाती असो, तिला अशा पद्धतीने आतमध्ये हे पडदे पडतात व खाण्यासाठी एकदम मऊ आणि लुसलुशीत असते. जर ही माझी चपातीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.